How to draw the resonance alloy? Last lecture la we have discussed about how to draw the resonance structure. And resonance structures kashi kaadaycha asta aathvatay ka? Ki tyala ek conjugated system lagte, conjugation lagte. Conjugation manje konta asta? Tar tumcha atomte cha हो पाय सिग्मा प्लस प्लस पाच कंजुगेशन्स आहेत पाच पाय सिग्मा प्लस पाय सिग्मा मायनस पाय सिग्मा पाय पाय सिग्मा फ्री रेडिकल अँड पाय लोन पेअर सिग्मा प्लस पाच सहा अशा काही कंडिशन्स होतात की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढू शकतो. आता काय करायचं आपल्याला दोन एखाद्या कंपाऊंडची एक पेक्षा दोन पेक्षा जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर होतात पण पाहिले आपण या स्ट्रक्चर मध्ये कोणतं स्ट्रक्चर जास्त स्टेबल असतो असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आज आपण स्टॅबिलिटी ऑफ रेझोनन्स बघणार आहे शिवाय प्रिव्हियस इयर आयआयटी चे क्वेश्चन आपण आज बघणार आहे. क्वेश्चन अतिशय सोपे होते आयआयटी ला विचारले गेलेले परंतु जर रेझोनन्सची स्टॅबिलिटी माहीत असेल तर तेच क्वेश्चन सगळ्यात अवघड होऊन बसतात. पहिल्यांदा काय करूया बघा जरा मी काही स्ट्रक्चर काढतोय सीएस थ्री ओ कुणीही ड्रॉ करून घेऊ नका अगोदर बघा हे जे मी स्ट्रक्चर काढले ह्याच्यामध्ये रेझोनन्स होऊ शकतो का? होऊ शकतो. त्याच्यामुळं व्हॉट इज द क्रायटेरिया टू ड्रॉ दिस रेझोनन्स? लोन पेअर सिग्मा प्लस. लोन पेअर सिग्मा प्लस फिफ्थ कंजुगेशन. लोन पेअर सिग्मा प्लस हे कंजुगेशन आहे. आता लोन पेअर सिग्मा प्लस कंजुगेशन असल्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर इथं जाईल का लक्षात. आणि मग स्ट्रक्चर कसं होणार बघा तुमचं सीएस थ्री ओ डबल बॉन्ड सी एच टू आणि ह्या ऑक्सिजन वर कुठला चार्ज येणार प्लस. हे दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स होतील का? होतील. जरा काय झालंय स्क्रीन प्रॉपर क्लीन दिसत नाही एक मिनिट असं सुरू असू दे. हा बघा तर हे झालं रेझोनन्स स्ट्रक्चर या कंपाऊंडचं. हा एक नंबरचं स्ट्रक्चर झालं हे दोन नंबरचं स्ट्रक्चर आहे. आता बघा आपल्याला काय ठरवायचं आहे आउट ऑफ दिस टू स्ट्रक्चर विच स्ट्रक्चर इज मोर स्टेबल. आपल्याला कोणतं स्ट्रक्चर जास्त स्टेबल आहे हे ठरवायचं आहे. आता कसं ठरवणार तर त्याचा पहिला रूल या स्ट्रक्चरनं मी एक्सप्लेन करतोय. पहिल्यांदा काय करायचं जेवढी तुमची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दिली असतील त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मधलं असं एक स्ट्रक्चर बघायचं ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जास्त असतील. ज्या कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जास्त असतात ते कंपाऊंड जास्त स्टेबल असतं आउट ऑफ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर विच कंटेन्स मोर नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज अ मोर स्टेबल स्ट्रक्चर. म्हणजे कसं असेल यात कोव्हॅलंट बॉन्ड किती दिसतात तुम्हाला एक आणि दोन ह्यात किती दिसतात एक दोन तीन. आता गमत बघा ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जास्त ते जास्त स्टेबल मध्ये येतो. तुमचं कसं असणार आहे नंबर टू दोन नंबरचं स्ट्रक्चर हे एक नंबर पेक्षा जास्त स्टेबल असेल. आता तुम्ही थर्मोडायनामिक्स शिकलेलाय मला सांगू शकता का की ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जास्त आहे ते स्ट्रक्चर जास्त स्टेबल का असतं? एक लॉजिक लावू शकतो किंवा थर्मोडायनामिक्स शिकलेला आहे लॉजिक सुद्धा लावायची आवश्यकता नाही का असेल सांगा बघू. हा बोला. कारण कोव्हॅलंट बॉन्ड जास्त असल्यामुळे नवीन बॉन्ड तयार होताना एनर्जी जास्त रिलीज होणार त्यामुळे ते एक्झोथर्मिक प्रोसेस. व्हेरी नाईस व्हेरी नाईस अगदी 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 बरोबर आहे. काय होत बघा ह्याच्यात दोन बॉन्ड आहेत आणि ह्याच्यात तीन बॉन्ड आहेत इथे एक नवीन कोव्हॅलंट बॉन्ड तयार होऊन हे स्ट्रक्चर तयार असेल. कोव्हॅलंट बॉन्ड तयार होताना बॉन्ड फॉर्मेशन इज एक्झोथर्मिक प्रोसेस आणि त्यावेळी हीट बाहेर पडते याचा अर्थ या दोन नंबरच्या स्ट्रक्चरच्या तयार होत असताना हीट बाहेर पडलेली आहे. ज्याची एनर्जी कमी असणार ह्याची एनर्जी जास्त असणार तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये झाले ज्याची एनर्जी कमी तो जास्त स्टेबल हा दोन नंबरचा स्टेबल असणार आहे एक नंबरच्या पेक्षा. तर आता मी अजून एक स्ट्रक्चर काढतो त्यातल्या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी आपण बघा सी एच टू डबल बॉन्ड सी एच एन एच टू ह्याच्यामध्ये रेझोनन्स होईल का प्रथमेश ह्याच्यात रेझोनन्स होईल का? हा हो बोला बोला.
लोन पेयर सिग्मा हाँ सी एच टू माइनस सी एच डबल बॉन्ड एन एच टू प्लस आता या स्ट्रक्चरचं हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे आउट ऑफ दिस स्ट्रक्चर विच इज द मोर स्टेबल स्ट्रक्चर सांगा बघू नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड काउंट करून सांगा इथे कोवॅलेंट बॉन्ड दोन इकडे पण इक्वलच आहेत ती आता जिथं कोवॅलेंट बॉन्ड इक्वल असतील तिथं दुसरा रूल लावायचा आपला पहिला रूल काय आहे द रेझोनेटिंग मोर नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड इज मोर स्टेबल आता दुसरा रूल जिथं कोवॅलेंट सेम असतील तिथं तुम्ही काय कंपॅरिझन करायचं न्यूट्रल मॉलिक्युल कुठं आहे बघायचं चार्ज मॉलिक्युल कुठं आहे बघायचं हा न्यूट्रल मॉलिक्युल आहे का ह्याच्यावर ही लोन पेयर दिसते पण चार्ज नाही ही न्यूट्रल स्पेसिस आहे ही तुमची चार्ज स्पेसिस आहे न्यूट्रल स्पेसिस मोर स्टेबल ऍज कम्पेअर टू चार्ज स्पेसिस कधी लक्षात ठेवायचं एक न्यूट्रल रेझोनेटिंग स्ट्रक्चर आणि एक चार्ज रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे आता तसं बघायला गेलं तरी इथं प्लस मायनस चार्ज बॅलन्स आहे तरी पण चार्ज आहे ना तिथं चार्ज अजिबात नाही तर न्यूट्रल स्पेसिस इज मोर स्टेबल ऍज कम्पेअर टू चार्ज स्पेसिस म्हणजे एक नंबरचं स्ट्रक्चर हे दोन नंबरच्या स्ट्रक्चर पेक्षा जास्त स्टेबल असेल पण रूलची ऑर्डर मात्र हीच राहील पहिला रूल कोणता लावायचा मी इथं लिहितोय रूल स्टॅबिलिटीचा पहिला कुठला कोवॅलंट बॉन्ड करायचं हा दुसरा बघायचं तुमचं स्पेसिस काय पाहिजे न्यूट्रल असायला पाहिजे चलो आता मी काय करतो कार्बोनेट आयन असतो सीओ थ्री टू मायनस त्याची रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतो याच्यात तुमचं स्टेबल स्ट्रक्चर मला तुम्ही सांगायचंय हे एक नंबरचं आहे हे दोन आहे तीन आहे चला स्टॅबिलिटी ऑर्डर सांगायचं एक दोन आणि तीन कुठला स्ट्रक्चर जास्त स्टेबल फर्स्ट नंबर एक नंबरचं सगळ्यात स्टेबल येणार फर्स्ट नंबरचं जास्त स्टेबल येणार फर्स्ट नंबर नंतर दोन नंबर एक नंबरचं सगळ्यात स्टेबल येणार सेकंड सेकंड डबल बॉन्ड तिन्ही ऑक्सिजन वर निगेटिव्ह चार्ज आहे तिन्ही ऑक्सिजन वर निगेटिव्ह चार्ज आहे नाही सेकंड मध्ये नाही एक मिनिट ऐका तिन्ही ऑक्सिजन इथं निगेटिव्ह चार्ज नाही तुम्ही ओव्हरऑल चार्ज बघा इथं मायनस टू आहे इथं मायनस टू आहे इथं मायनस टू कसा चार्ज बॅलन्स आणि इथे कसं एक प्लस एक मायनस बॅलन्स झाला तर दोन मायनस एक प्लस एक मायनस बॅलन्स झाला तर दोन मायनस परंतु पहिल्या स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड चार आहे बघा की एक दोन तीन चार दुसऱ्यामध्ये एक दोन तीन इथे एक दोन तीन पहिल्या स्ट्रक्चर मध्ये चार कोवॅलेंट बॉन्ड आहे म्हणून तो जास्त स्टेबल आलं लक्षात दुसऱ्यामध्ये तीन आहेत म्हणजे पहिलं तर स्ट्रक्चर दोघांशी कम्पेअर जास्त स्टेबल आहे आता दुसऱ्या तर तिसऱ्यात स्टॅबिलिटी ऑर्डर करायचे नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड सेम आहेत पहिला रूल लागू होणार नाही दोन्ही पण न्यूट्रल मॉलिक्युल नाहीये तर मायनस टू चार्ज आहे दुसरा पण रूल लागू होत नाही आता मग तिसरा रूल लागू होतो पहिला रूल बघायचा दुसरा बघायचा तिसरा बघायचा तर तिसरा रूल काय तिसऱ्या रूल मध्ये एवढं लक्षात ठेवा ज्या वेळेला चार्ज स्पेसिस मध्ये आपण स्टॅबिलिटी कम्पेअर करतो त्यातला मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वर जर नेगेटिव्ह चार्ज असेलच तर ती जास्त स्टेबल असेल म्हणजे मी तिसरा रूल इथं लिहितो काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वर कुठला चार्ज पाहिजे तुमचा नेगेटिव्ह तर ते जास्त स्टेबल आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते अनस्टेबल कधी लक्षात ठेवा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारा ऍटम आहे त्याच्यावर जर प्लस चार्ज असेल तर तो ताकदीने घेईल आणि दुसऱ्याला डिस्टर्ब करून अनस्टेबल करेल इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वर नेगेटिव्ह चार्ज मोर स्टेबल इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वर पॉझिटिव्ह चार्ज लेस स्टेबल आता ह्याच्या उलट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम वर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते जास्त स्टेबल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम वर जर नेगेटिव्ह चार्ज असेल तर ते कसं अनस्टेबल आता इथं बघा लक्ष द्या इथं ऑक्सिजन वर नेगेटिव्ह चार्ज आहे इथं ऑक्सिजन वर पॉझिटिव्ह चार्ज ते सर्व लागू होतो का इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम ऑक्सिजन ऑक्सिजन वर नेगेटिव्ह चार्ज म्हणजे दुसरं स्टेबल आहे तिसऱ्यापेक्षा चालेल का चलो राईट डाऊन दिस स्ट्रक्चर्स हे स्ट्रक्चर्स लिहून घ्या मग आपण दुसरे स्ट्रक्चर्स पाहूया
दिलं का झालं बघा म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी बघण्याचे तीन रूल. पहिल्या नंबर कोव्हॅलेंट बॉन्ड बघायचं, नंतर न्यूट्रल मॉलिक्युल आहे का बघायचं, आणि तिसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऍटम वर नेगेटिव्ह चार्ज आहे का बघायचं. हे तीन रूल या सिक्वेन्सनं लावायचे. लिहून झालंय का? हा ठीक आहे. चला आता मी काय करतोय, तुम्हाला इथं चार स्ट्रक्चर्स येतो, चार स्ट्रक्चर्स मधली चारही चारही स्ट्रक्चर स्टॅबिलिटी ऑर्डर ना अरेंज करून दाखव मला. पहिला एच सी डबल बॉन्ड ओ ओ एच, दुसरा आहे एच सी सिंगल बॉन्ड ओ मायनस डबल बॉन्ड ओ प्लस एच, तिसरा आहे एच सी ओ मायनस C डबल बॉन्ड O प्लस H, आणि चौथं स्ट्रक्चर इथे लिहितो मला लिहायला जागा नाही. अरे हे एकच झालं. मायनस प्लस H हे एक नंबरचं, हे दोन नंबरचं, इकडं तीन नंबर दिले आणि हे चार नंबर दिले आहे. स्टॅबिलिटीच्या डिक्रीजिंग ऑर्डर अरेंज करून दाखवा. सगळ्यात पहिलं सर फर्स्ट येणार, सगळ्यात मोस्ट स्टेबल फर्स्ट, नंतर सेकंड, नंतर थर्ड आणि फोर्थ. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं 1 2 3 4 ऑर्डर आहे का? हा चला बाकीच्यानी चेक करा. प्रथमेशने सांगितलं उत्तर बरोबर आहे का आपण बघूया. हे बघा पहिला रूल अगोदर लावूया. पहिला रूल काय आहे, नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बघायचा आहे. त्यात किती कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत? 1 2 3 4 5 चार. त्यात किती आहेत? 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे तुमच्या पहिल्या दोन स्ट्रक्चर मध्ये 5 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, तर 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या स्ट्रक्चर मध्ये 4 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. याचा अर्थ काय? तुमचं 1 नंबरचं आणि 2 नंबरचं स्ट्रक्चर हे 3 पेक्षा 4 पेक्षा कसं आहे, जास्त स्टेबल आहे. म्हणजे पहिले दोघात आता प्रायोरिटीने काय करूया, कंपॅरिझन करूया. हे दोन स्टेबल आहेत तरीपर्यंत दुसरा रूल लागेल. 5 5 बोर्ड आहेत म्हणण्याचा दुसरा म्हणजे दुसरा रूल रूल कुठला आहे आपला, ज्या वेळेला न्यूट्रल स्पेसिस हा कुठला आहे तुमचा, चार्ज स्पेसिस आहे. म्हणजे फर्स्ट इज स्टेबल दॅन सेकंड. आता हे बघा तिसऱ्यात आणि चौथ्यात कम्पेरिझन करायचं आहे. कसं कम्पेरिझन करायचं? ह्याच्यामध्ये 4 कोव्हॅलेंट बॉन्ड, याच्यामध्ये 4 कोव्हॅलेंट बॉन्ड, पहिला कम्पेअर करू शकत नाही. हे चार्ज स्पेसिस आहे, हा चार्ज स्पेसिस आहे, दुसरा पण रूल फेल होते. तिसरा रूल लावतोय इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम ओव्हर मायनस चार्ज. 3 नंबरचं कंपाऊंड 4 पेक्षा जास्त स्टेबल काय माहित आहे दुर्गा बोला? ऑक्सिजन. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. तुमच्या 4 पेक्षा जास्त स्टेबल झालं. आता आयआयटी 2009 ला विचारलेला क्वेश्चन बघा. आयआयटी 2009 ला क्वेश्चन विचारला होता. काय विचारला होता क्वेश्चन? अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी. सेम क्वेश्चन होता, फक्त कंपाऊंड वेगळी दिली होती. अगोदर मी क्वेश्चन लिहून घेतो बघा. 1 नंबरचा मॉलिक्युल आहे CH2 डबल बॉन्ड N डबल बॉन्ड N मायनस प्लस. 2 नंबर सिक्वेन्स देतो मी CH2 सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड N, इकडं मायनस इकडं प्लस. तिसरं कंपाऊंड मी खाली लिहितो CH2 सिंगल बॉन्ड N ट्रिपल बॉन्ड N, इथं प्लस इथं मायनस. अँड CH2 मायनस सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड N प्लस.
एक दोन तीन चार असे नंबर दे तुम्ही एक दोन तीन आणि चार आयआयटी 2009 चा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे सांगा मला स्टॅबिलिटी ऑर्डर वन इज मोर स्टेबल दॅन थ्री सर पहिला तिसरा फर्स्ट थ्री सेकंड अँड फोर्थ सेकंड फोर्थ अशी फर्स्ट थर्ड फर्स्ट थर्ड सेकंड अँड फोर्थ बऱ्यापैकी मुलांनी आन्सर ते सांगितले वन थ्री टू फोर बट वाय एक नंबरचं स्ट्रक्चर फर्स्ट मोअर मोअर स्टेबल आहे चार कोवॅलेंट बॉन्ड आहेत चार कोवॅलेंट बॉन्ड आहेत आणि नायट्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि नायट्रोजन वर निगेटिव्ह चार्ज आहे थर्ड आणि फर्स्ट कंपॅरिझन थांबा तरी कोवॅलेंट बॉन्ड इथं चार आहेत इथं पण चार आहेत फरक कुठं पडतोय इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम वर इथं पॉझिटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे बरोबर आहे ना हो म्हणजे किती नंबर हे झालं तीन नंबर चलो एक झाला तीन झाला तीन नंबर दोन हा का जास्त स्टेबल नायट्रोजन वर निगेटिव्ह चार्ज आहे आणि खाली कार्बन वर निगेटिव्ह चार्ज आहे कार्बन वर पॉझिटिव्ह चार्ज मला एक सांगा जर तुम्हाला स्टॅबिलिटी कम्पेअर करायचे पहिले तीन रूल माहित असतील तर आय आय टी चा क्वेश्चन सुटला का नाही किती वेळ लागला हो नाही बरोबर आहे की नाही चलो लिहून घेणार का हे लिहून घ्या लिहून घ्या ए कोणाला काय उभा राहिलाय लेक्चर घ्यायचं आहे का म्हातारा बाबा आले म्हातारा बसले घेऊन झालं का आवरा लवकर अजून आपल्याला आय टी 2007 चा क्वेश्चन घ्यायचा अजून 5-6 क्वेश्चन घ्यायचे हे लिहिलंय का नाही हो हे बघा काही कारण एखाद्याचं लिहायचं राहिलं तर हे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या टीचमिनच्या अप्लिकेशन मध्ये राहते नंतर ते लेक्चर बघितले तरी चालेल चला आता कम्पॅरिझन करा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी सांगायचे तुम्हाला सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड एनएच टू हे एक नंबरचं कंपाऊंड आहे तुमचं दुसरं कंपाऊंड आहे सी एच टू मायनस सी एच प्लस सिंगल बॉन्ड एनएच टू दोन पेअर आणि तिसरा आहे सी एच टू मायनस सी एच डबल बॉन्ड एनएच टू प्लस हे एक नंबर हे दोन नंबर आणि हे तीन नंबर सांगा मला स्टॅबिलिटी ऑर्डर फर्स्ट थर्ड अँड सेकंड फर्स्ट थर्ड अँड सेकंड फर्स्ट जास्त आहे पण पहिलं पहिलं न्यूट्रल आहे आणि तिसरं चार्ज आहे तिसरा चार्ज आहे आणि दुसरा क्वेश्चन सुटला ना हो हो आता एक क्वेश्चन सोडवून दाखवा हा जर क्वेश्चन सुटला तर तुम्हाला आय आय टीचे क्वेश्चन सुटणार आता सांगतो सांगा हे एक नंबरचं दोन नंबरचं वीस फर्स्ट येणार मोर स्टेबल फर्स्ट अँड सेकंड काही मुलांचं म्हणणं आहे की सेकंड इज ग्रेटर दॅन फर्स्ट काही मुलांचं प्रथम म्हणायचं की फर्स्ट इज स्टेबल दॅन सेकंड ज्यांनी हे सेकंड वैष्णवी कुठलं सेकंड वैष्णवी स्टेबल
काय कारण डबल बॉन्ड पण जास्त आहेत आणि कार्बन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट वर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून. नाही 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 ऐका 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 तुम्ही पहिलाच रूल फक्त लागू करायचा इथं चार डबल बॉन्ड आहेत नाही तर चार चार डबल बॉन्ड डबल बॉन्ड मोजला का कोवॅलेंट बॉन्ड म्हणा इथं चार कोवॅलेंट बॉन्ड आहेत इथं तीन कोवॅलेंट बॉन्ड आहेत बरोबर आहे का मग जर चार कोवॅलेंट बॉन्ड असतील आणि तीन कोवॅलेंट बॉन्ड मधला चार वाला मोर स्टेबल असू शकतो असणारच पण ह्या केसमध्ये तसं होणार नाही का होणार नाही नायट्रोजनला बॉन्ड किती आहे नायट्रोजन पाच बॉन्ड कधी फॉर्म करू शकत नाही नायट्रोजन. आता 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 आपण कुठं आलो माहितीये का लास्ट लेक्चरला मी तुम्हाला असं एक एक्झाम्पल देऊन गेलो होतो आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की 100% स्टुडंट चुकणार आहेत आठवतंय का वैष्णव तुम्ही सुद्धा होमवर्क केलं होतं होमवर्क केलेलं होता सगळ्यांचं चुकलं होतं प्रत्येकाने रेझोनन्स स्ट्रक्चर काढतात आठवतंय का व्हिडिओ लेक्चर मध्ये जाऊन बघा किंवा तुमच्या नोटबुक मध्ये बघा काही लोकांनी होमवर्क पण करून टाकलं आहे की नायट्रोजनला पाच बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर काढून नायट्रोजनला पाच बॉन्ड केलेले होते तुम्ही आठवतंय का लक्षात ठेवायचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतात नायट्रोजनला कधीही पाच नायट्रोजन नेव्हर बी अ पेंटावॅलंट नायट्रोजन कधीच पेंटावॅलंट नसतो त्यामुळे काय बघा इथे जे स्ट्रक्चर ऍक्च्युअली हे स्ट्रक्चर तयारच होणार नाही स्टॅबिलिटीचा विषय जर नाही एक वन इज मोर स्टेबल दॅन सेकंड म्हणू शकत नाही हे स्ट्रक्चरच काय होऊ शकत नाही तयार होऊ शकत नाही प्रथमेश अगदी बरोबर आहे बाकीच्या लक्षात आलं का लिहून घ्या पटकन आता मी एक क्वेश्चन देतो तुम्हाला या चार स्ट्रक्चर मधलं लिस्ट स्टेबल स्ट्रक्चर ठरवा आतापर्यंत आपण स्टॅबिलिटी ऑर्डर कशी काढली होती की मोस्ट स्टेबल बघत होतो आता लिस्ट स्टेबल स्ट्रक्चर तुम्हाला मला शोधून दाखवायचं आहे तुम्ही ड्रॉ करेपर्यंत मी हा क्वेश्चन पर लिहून घेतो चारही स्ट्रक्चर्स आहेत की ज्याच्यामध्ये मी इंजिनिअरिंग आहे एक दोन तीन चार आउट ऑफ दिस सिलेक्ट द लिस्ट स्टेबल स्ट्रक्चर थर्ड स्ट्रक्चर तयारच होणार नाही म्हणजे आन्सर तुमचं आलं फॉर्मच होणार नाही का काय होणार नाही दुर्गा नायट्रोजनला पाच बॉन्ड दिलेत तिथं पण पाच बॉन्ड दिलेत का हा मग तुम्ही रेझो ऐका 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 रेझोनन्सच्या स्टॅबिलिटीशी रिलेटेड सीईटी नीट आणि जेईला जर क्वेश्चन विचारला आणि जर रेझोनन्सचा क्वेश्चन हा नायट्रोजनच्या संदर्भात असेल किंवा नायट्रोजनशी रिलेटेड असेल पहिलं काय चेक करायचं माहितीये का नायट्रोजनची व्हॅलन्सी चेक करायची कुठल्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजनची व्हॅलन्सी पाच झाली का चेक करायची दिस इज द ट्रिक टू सॉल्व्ह दी रेझोनन्स क्वेश्चन्स रिगार्डिंग दी नायट्रोजन आलं का लक्षात चलो आयआयटी 2007 चा क्वेश्चन घ्यायचा मला वरचे क्वेश्चन लिहिले असतील तर खोडू का ये वरच लिहून घेतलं का क्वेश्चन हा मी वर एक क्वेश्चन देतो तुम्हाला आयआयटी 2007 बघा काय क्वेश्चन आहे तुम्हाला चार कंपाऊंड मध्ये लिस्ट स्टेबल स्ट्रक्चर ठेवायचं आहे लिस्ट स्टेबल आयआयटी 2007 चा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ऑप्शन ए तुम्हाला दिलेला होता स्ट्रक्चर थोडीशी मोठी आहेत काढायला वेळ लागतोय
चला क्वेश्चन असा होता, सिलेक्ट द लिस्ट स्टेबल स्ट्रक्चर आउट ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन ए बी सी दिले तर आयआयटी 2007 चा क्वेश्चन. ऑप्शन नंबर डी सर. नायट्रोजन हो. थांबा, ऑप्शन नंबर डी बरेच स्टुडंट म्हणतायत, पण काय कारण? नायट्रोजन पाच बॉन्ड आहेत नायट्रोजन. माझ्याकडून स्ट्रक्चर काढताना दोन बॉन्ड चुकून झाले. सांगा सांगा, थोडस वेळ घेणार असेल तर घ्या, पण व्यवस्थित उत्तर बघा. आयआयटी चा क्वेश्चन आहे. एक लास्ट क्वेश्चन ऑफ द डे मी पण लिहून ठेवतो, मग आपण डिस्कशन करू. आता इथं दोन रूल येणार आहेत बर का, दोन रूल नवीन येणार आहेत. ऐका, रूल लागे का? सगळे रूल अप्लाय करे का? पहिला रूल कुठला? नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. 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 चारही स्ट्रक्चर मध्ये आठ कोवॅलेंट बॉन्ड आहे. म्हणजे पहिला रोल फेल. दुसरा रोल कुठला आहे? न्यूट्रल स्पेसिस इज मोर स्टेबल एज कम्पेअर टू चार्ज स्पेसिस. दोन्ही रोल फेल होते कारण का सगळ्यात सगळ्या स्पेसिस कशा आहे? त्या चार्ज. तिसरा रोल काय आहे सर? ऑप्शन नंबर ए आन्सर येणार सर. इलेक्ट्रॉनिक. ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज आहे तिथं पण नाही. नायट्रोजन पॉझिटिव्ह तोही होणार नाही. आता रूल कुठला लावायचा? तर कुठला लावायचा सांगतोय. ज्यावेळा अशी कंडिशन येईल तेव्हा आपण नवीन एक रूल लावायचा, जिथं लाईक चार्जेस जवळ असतील. लाईक म्हणजे पॉझिटिव्ह जवळ असेल तर रिपल्शन होणार. निगेटिव्ह जवळ असेल तर रिपल्शन होणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर जवळ असेल तर पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज स्वतःकडे खेचून चार्ज बॅलन्स करायचा प्रयत्न करणं, म्हणजे ते स्ट्रक्चर न्यूट्रॅलिटीकडे जाईल. न्यूट्रल स्ट्रक्चर जास्त स्टेबल असतं का? पहिल्या स्ट्रक्चर मध्ये कम्पॅरिझन करूया. इथे बघा, चार्जेस बघा आता कसे आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जवळजवळ आहे स्टॅबिलिटी, पण पॉझिटिव्ह इथं जवळ असल्यामुळं हा नायट्रोजन इलेक्ट्रॉनच्या पेन इकलो ओढणार आहे, हा कार्बन इलेक्ट्रॉनच्या पेन इकलो ओढायचा प्रयत्न करेल. किती अनस्टॅबिलिटी होईल प्रॉब्लेमली हे स्ट्रक्चर आमच्यावर असू शकतं. पुढे बघूया. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर चार्जेस जवळ असतील तर स्टॅबिलिटी जास्त का कमी? जास्त असणार. जास्त जास्त. सेकंड मोर स्टेबल दॅन फर्स्ट. तिसऱ्या मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जवळ आहे. चौथ्या मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जवळ आहे. याचा अर्थ आउट ऑफ दिस फोर स्ट्रक्चर विच स्ट्रक्चर इज द लिस्ट स्टेबल? फर्स्ट. लाईट चार्जेस जवळ असताना रिपल्शन होणार हे फक्त निगेटिव्ह चार्जच्या संदर्भात येईल. पॉझिटिव्ह चार्जच्या संदर्भात रिपल्शनचा विषय नसतो.
पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तुम्ही प्रोटॉन जास्त आहे जर आता घेऊन रिपल्शन म्हणताय. तुम्ही बोलता उत्तर तुमचं बरोबर पण चुकीच्या पद्धतीने सांगताय. लाईक चार्जेस जर निगेटिव्ह निगेटिव्ह जर असतील तरच रिपल्शन का, तर निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जवळ असेल तर रिपल्शन होणार नाही, अट्रॅक्शन जास्त होणार. कसं हा नायट्रोजन पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे या कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचून घ्यायचा प्रयत्न करेल, हा कार्बन पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हा कार्बन नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन खेचून घ्यायचा प्रयत्न करेल. इलेक्ट्रॉनची खेचाखेची जिथं जास्त असेल तिथं स्टॅबिलिटी कमी असते. इथं रिपल्शनमुळे स्टॅबिलिटी कमी नाही, खेचाखेचीमुळे अट्रॅक्शनमुळे. पण कधी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह काय असणार आहे साहजिक आहे, इलेक्ट्रॉन जे असतात तिथं काय असणार आहे रिपल्शनच असणार आहे. अर्थ कळला का? मी तुमचं उत्तर बोलतो फक्त चुकीच्या कन्सेप्ट नव्हतं. चलो आपल्याला काय करायचं आहे, लास्ट एक्झाम्पल ऑफ द डे मला तुम्ही हे स्टॅबिलिटी सांगायचं आहे. नंबर ऑफ कोवॅलेंट बॉन्ड म्हणजे का, 1 2 3 4 1 2 3 4. पहिला रूल लागत नाही. चार्ज स्पेसिस आहे का? पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज. चलो दुसरा पण लागत नाही. तिसरा, मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ऍटम वर निगेटिव्ह चार्ज आहे का? नाही. तर लेस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ऍटम वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, तो पण रूल लागू होत नाही. चौथा रूल लागू होतोय का, लाईक चार्जेस जवळ आहेत का, एकच चार्ज आहे जवळ असेल संबंध नाही. आता पहिलं जास्त स्टेबल असेल का, स्टेबल असेल बाबा CH3 असणार सर, इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असणार. CH3 असणार इथं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट होणार. हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट असणार. हा डबल बॉन्ड असलेला ग्रुप आहे, हा CH3 ग्रुप आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे एका बाजूला, ग्रुप आहे आणि एका बाजूला डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचत असतो, कधी लक्षात ठेवा. डबल बॉन्ड म्हणजे SP2 हायब्रिडाइज्ड कार्बन, सिंगल बॉन्ड म्हणजे SP3 हायब्रिडाइज्ड, डबल बॉन्ड म्हणजे SP2. SP3 हायब्रिडाइज्ड कार्बन पेक्षा SP2 हायब्रिडाइज्ड कार्बनची इलेक्ट्रॉनिटी जास्त असते. याचा अर्थ काय, हा पॉझिटिव्ह चार्जला हे CH3 इलेक्ट्रॉन्स देतील, हा CH डबल बॉन्ड CH2 हे इलेक्ट्रॉन खेचून घेईल. इथं कसं असेल, हा तुमचा CH2 असेल प्लस हे डबल बॉन्ड आहे का, इंडक्टिव्ह इफेक्ट मायनस आय इफेक्ट होणार. डबल बॉन्ड मायनस आय इफेक्ट, मायनस आय इफेक्ट. ऐका, मग ह्या पॉझिटिव्ह चार्जच्या एका बाजूला प्लस आहे, दुसऱ्या बाजूला मायनस आहे, मायनस आहे, बॅलन्स होणार आहे, मायनस आहे, दुसऱ्या बाजूला कुठलाच नाही. मग हा असा पॉझिटिव्ह चार्ज आहे की ज्याच्या एका बाजूला मायनस आहे आणि एका बाजूला प्लस आहे, आणि ज्याच्या फक्त एका बाजूला मायनस आहे इफेक्ट आहे. म्हणून हा एक नंबरचा हा जास्त स्टेबल आहे तुमच्या दोन नंबर पेक्षा. अर्थ समजला का? हो. स्टॅबिलिटी रेझोनेटिंग स्ट्रक्चर कम्पेअर करता येईल का? हो. कन्सेप्ट क्लिअर झाला का? झाला. ठीक आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण मेझोमेरिक इफेक्ट घेणार आहे. कुठला? मेझोमेरिक. थांबूया का इथं आपण? ओके, गुड डे.